कोल्हापुरातील गंगावेश परिसरातल्या ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईत पुन्हा व्यवसाय सुरू करावा यासाठी विक्रेते आणि मनसेच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलकांना सुपारीबाज म्हणणाऱ्यांचा आज दसरा चौकात भाजी विक्रेत्यांकडून निदर्शनाद्वारे निषेध करण्यात आला तसंच संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विक्रेत्यांनी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे केली आहे कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर ते बजाप माजगावकर तालीम मंडळापर्यंत भाजी मंडई भरते गेली तीस ते चाळीस वर्ष इथं शेकडो विक्रेते व्यवसाय करतात मात्र या परिसरातील काही व्यक्तींनी भाजी मंडईला विरोध केलाय त्यानंतर गेल्या दीड दोन वर्षापासून इथला व्यवसाय पूर्णतः ठप्प झालाय याचा फटका परिसरातील अनेक भाजी विक्रेत्यांना बसलाय या व्यवसायावर कुटुंब चालवणाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे या परिसरात विक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय करण्यास संधी मिळावी साठी मनसेचे राजू जाधव प्रयत्नशील आहेत त्यांनी विक्रेत्यांना एकत्र करून याबाबत आंदोलनही केलं मात्र महापालिकेतील सचिन जाधव हे अधिकारी आणि भाजी मंडई परिसरातील काही नागरिकांच्या विरोधामुळे अद्यापही मंडई सुरू झालेली नाही मात्र मंडई सुरू करण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप राजू जाधव आणि काही भाजी विक्रेत्यांवर करण्यात आलाय त्यामुळे संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी आज दसरा चौकात जोरदार घोषणाबाजी करून संबंधितांचा निषेध केला पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी राजू बागवान रुपाली रांगणेकर दिलशाद बागवान जहिदा झरप राजू भटकर वाल्मिकी तलवार रावसाहेब वास्कर यांच्यासह विक्रेते उपस्थित होते